नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला उपवासासाठी काशीफळाचे धपाटे बनवायचे आहेत. एक 1/2 किलो काशीफळ घेतलेलं आहे, साल काढून घेतलेली आहे त्याची. याला आता आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचं आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून एका प्लेटमध्ये मी काशीफळ ठेवलं आणि याच्या आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे 1 वाटी भाकरीचं पीठ आणि 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. हे आपण एका ताटामध्ये टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आवश्यकतेनुसार आपल्या मिरची टाकायची. ते 7-8 मिरच्या आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहे. त्याला मिक्सरमधून काढून घेतलं आणि ती पेस्ट यामध्ये मी टाकत आहे. आपलं काशीफळही छान उकडलेलं आहे. याला थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला त्याला आता खिसून घ्यायचं आहे. या इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही, त्यामुळे 3 ते 4 दिवस छान टिकतं आपल्याला. हे धपाटे आपण प्रवासामध्ये नेऊ शकतो आणि इथे यामध्ये प्रोटीनही भरपूर असतं. काशीफळ आपलं आता खिसणं झालेलं आहे. याला आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. इथं आपल्याला पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे. यामध्येच आता हे पीठ भिजवलं जातं. छान पीठ भिजवलेलं आहे. याचा आता गोळा करून घेतलेला एका भांड्यामध्ये टाकायचं. याला तूप किंवा तेल लावायचं आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. थोडासा तुपाचा हात लावत आहे. पीठ छान भिजवलं गेलेलं आहे. याला आता झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर आपण आता धपाटे करायला घेऊ. पॅन तापायला ठेवलेलं आहे आणि पोळपाटावर मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे. ते कॅरी बॅगवर या पद्धतीने पिठाचा गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे. यावरती प्लास्टिक टाकायचं. खालीही प्लास्टिक ठेवायचं आणि वरही प्लास्टिक ठेवायचं आणि या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आपलं धपाटं लाटणं झालेलं आहे. आपण पॅनला थोडंसं तूप लावू आणि या धपाट्याला भाजून घेऊया. तूप किंवा शेंगदाण्याचं तेल टाकायचं आपल्या आवडीनुसार. एक बाजू आता थोडीशी भाजलेली आहे. आपण आता दुसऱ्या बाजूने याला उलटून टाकूया. याला मी तूप लावून घेत आहे. दुसऱ्या बाजूनेही लावायचं. असं दोन्ही बाजूने तूप लावून याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा. हे धपाटा आपला आता तयार झालेला आहे. याच पद्धतीने आता दुसरेही धपाटे बनवून घेत आहे. आपण आता लाल मिरचीचा ठेचा करूया. इथे थोड्याशा लाल मिरच्या घेतलेल्या आहे. त्यामध्ये 1/2 चमचा तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे, 1/2 चमचा जिरे आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून याला जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे किंवा कुटून घ्यायचं. बघू शकता या पद्धतीने थोडंसं जाडसरच काढायचं आहे. कढईमध्ये किंवा पॅनवर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. इथे शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती हा ठेचा परतून घ्यायचा. ठेचा आपल्याला 2 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. उपवासाला कोथिंबीर खात असल्यास कोथिंबीरही टाकायची, धपाट्यामध्येही टाकायची आपण जर खात असलेच तर. आपला ठेसा तयार झालेला आहे. याला आपण काढून घेऊया. या पद्धतीने आपले काशीफळाचे धपाटे, ठेचा आणि दही हे खूप मस्त लागतात. कसे वाटले तुम्हाला हे उपवासाचे काशीफळाचे धपाटे ते सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.